रसिको नमस्कार. व्ही आय पी टॉकीजमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. रसिको, आज ज्या कलाकाराविषयी मी आपल्याला सांगणार आहे ते सांगण्यापूर्वी मी माझी एक छोटीशी आठवण आपल्याबरोबर सांगू इच्छितो. 80च्या दशकामध्ये आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दूरदर्शनचा काळ होता आणि दूरदर्शनच्या काळामध्ये बऱ्याचशा मालिका या काही भागांच्या मालिका असायच्या, म्हणजे 13 भाग 24 भाग वगैरे वगैरे. आतासारखं असं वर्षानुवर्ष चालणाऱ्या त्या प्रकार नव्हता आणि शनिवार आणि रविवार हिंदी आणि मराठी सिनेमे दाखवले जायचे. आता असं झालं होतं की आम्हाला सिनेमा बघायचा होता पण आईला काहीतरी सांगणं गरजेचं होतं, म्हणून मी आणि माझी मोठी बहीण या दोघींनी आईला एक लालूच दाखवलं की आम्ही आज सिनेमा बघतो आणि मग आमचा जो गृहपाठ आहे तो गृहपाठ पूर्ण करतो. माझी मोठी बहीण आणि मी भक्तिभावाने अगदी त्या टी व्हीसमोर बसलो. आता जो मोठा भाऊ होता त्याला यातलं बरंचसं थोडंसं माहिती होतं, म्हणजे कथा, पटकथा, संवाद किंवा अभिनय, दिग्दर्शन हे काय असतं किंवा कसं काय असतं. आमचा त्या गोष्टीशी कुठलाच संबंध नव्हता, फक्त एक ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट जो दिसायचा तो की त्याच्यासमोर बसून आपण काहीतरी बघतोय हा आनंद आम्हाला मिळायचा तो. तर तो लहानपणी आम्ही मस्तपैकी चटई टाकून टी व्हीसमोर बसलो आणि तो सिनेमा बघायला लागलो. बघताना एन्जॉय करत होतो कारण 80च्या दशकामध्ये सुद्धा त्या चित्रपटाला जवळपास 41 वर्ष झालेली होती, त्यामुळे तो काळ अगदीच वेगळा होता. टेक्निक जास्त काही नव्हतं, साधनसामुग्री फार मर्यादित प्रकारची होती, पण तरीसुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं एक जबरदस्त सामर्थ्य त्या कलाकृतींमध्ये असायचं. तो सिनेमा बघताना एक वाक्य मला खूप गंमत वाटली होती त्या वाक्याची, आणि नंतर मग मी आणि माझी मोठी बहीण त्याच्यावरून बरंच खेळायचो. ते वाक्य होतं, केसरबाई मुझे साधे में बुलाएगे ना. आणि ते वाक्य ऐकल्यानंतर आम्हाला खूप गंमत आली होती, अरे म्हणजे किती गमतीशीर वाक्य आहे. हळूहळू मोठं झाल्यानंतर मग लक्षात यायला लागलं की ती सर्वोत्कृष्ट कलाकृती वी शांताराम यांची होती. चित्रपटाचं नाव होतं माणूस, हिंदीमधला आदमी, आणि काम केलं होतं शांताबाई हुबळीकर यांनी. शांताबाई हुबळीकरांचा जर करिअर ग्राफ आपण बघितला तर 2 एक्स्ट्रीम आपल्याला गोष्टी बघायला मिळतात. एक म्हणजे प्रसिद्धी, पैसा, संपत्ती, नावलौकिक यांचं एक अत्युच्च शिखर, आणि दुसरीकडे अल्पावधीतच ते सगळी घसरत जाणारी त्याची मांडणी. शांताबाईंचं खरं नाव हे खरं राजम्मा आहे. कर्नाटकातल्या हुबळीजवळच्या आदरगुंजी या छोट्याशा खेड्यामध्ये त्यांचा जन्म झाला. अतिशय गरीब असं शेतकरी कुटुंब होतं ते. शांताबाई म्हणजे अर्थात राजम्मा त्या काळच्या या 3-3 वर्षाच्या असतानाच त्यांचे आई आणि वडील हे दोघेही जण वारले, थोड्या थोड्या अंतराने. आणि ते वारल्यानंतर असं झालं होतं की त्यांची जी मोठी बहीण होती ती आधीच लग्न होऊन सासरी गेली होती आणि धाकटी बहीण फक्त 11 दिवसांची होती. तर हे 11 दिवसांचं बाळ आणि राजम्मा अशा दोघीजणी आपल्या आजीकडे म्हणजे आईच्या आईकडे गेल्या. पालनपोषण त्यांचं आईची आजी करेल असं वाटलं होतं, त्या तिथे गेल्या. त्यांची परिस्थिती बेताचीच होती, फार काही श्रीमंती नव्हती, पण त्यांनी आपली नात राजम्मा आणि तिची छोटी बहीण 11 दिवसाचं छोटं बाळ होतं त्यांना सांभाळण्याची जबाबदारी घेतलेली होती. दुर्दैवाने असं झालं की त्या गावामध्ये दुष्काळ पडला. दुष्काळ पडल्यानंतर खाण्यापिण्याचे खूप मोठे हाल व्हायला लागले आणि आता अशा वेळेला या चिमुरड्यांना खायला काय घालायचं, त्यांची पोटाची खळगी कशी भरायची हा प्रश्न त्या आजीला पडला. आणि म्हणून मग त्यांचं कल्याण व्हावं या उद्देशानं त्यांनी आपली जी शेतमालकीण होती जी विधवा होती पण हुबळीला राहायची सावित्रक्का असं नाव होतं त्यांचं, त्यांच्याकडे पाठवलं. म्हणजे राजम्मा आणि तिची धाकटी बहीण 11 दिवसांचं बाळ होतं ते, त्या सावित्रक्काकडे राहायला गेल्या. तिथे मात्र असं झालं होतं की सावित्रक्कांना स्वतःचं मूलबाळ नसल्यामुळे त्यांनी चंद्राक्का म्हणून एक मुलगी दत्तक घेतलेली होती आणि आता जोडीला ही राजम्मा होती आणि तिची धाकटी बहीण जे छोटंसं बाळ होतं ते, अशा तिघीजणी तिथे राहायला लागल्या. त्यांचा चिरेबंदी वाडा होता, आर्थिक स्थिती जरा बऱ्यापैकी होती आणि सावित्रक्कांनी त्यांचं पालनपोषण चांगल्या पद्धतीने केलं. मुख्य म्हणजे त्यांना शाळेत घातलं आणि शाळेत घालण्यापूर्वी त्यांचं नाव शांता असं ठेवलं, तेव्हापासून ते शांता हुबळीकर असं त्यांचं नामकरण झालं असं म्हणायला हरकत नाही. अब्दुल करीम खानसारखे विख्यात गायक यांच्याकडे त्यांना शास्त्रीय संगीताचे धडेसुद्धा याच काळामध्ये मिळाले. थोडी थोडके नाही तर तब्बल 4 वर्ष शांताबाई ह्या अब्दुल करीम खाकडे शिकायला लागल्या. जसजसं सावित्रक्कांचं वार्धक्य आलं तसतसं त्यांना पुढची काळजी वाटायला लागली आणि आपल्याकडनं ही काही कारभार किंवा जमीन जुमला बघणं आहे किंवा शेतीवाडी आहे असं बघणं कदाचित शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी जे दत्तक मुलगी घेतली होती चंद्राक्का आणि तिचे यजमान यांच्याकडे सगळा कारभार सोपवला आणि काही दिवसानंतर त्यांचं निधन झालं. त्यानंतर मात्र चंद्राक्काने ठरवलं की आता शांता जी आहे तिचं लग्न केलं पाहिजे, तिचा विवाह आपण केला पाहिजे.
पण ते थोडं सोपं नव्हतं. कारण असं होतं की शांताबाई ह्या दिसायला थोड्या काळ्या सावळ्या होत्या, अगदी साधारण व्यक्तिमत्व असं म्हणता येईल, म्हणजे खूप रूपाने देखण्या आणि वगैरे अशा काही नव्हत्या त्या. त्यामुळे लग्न जमण्यामध्ये खूप अडचण येत होती. अर्थात तो काळ असा होता ना की जिथे स्त्रियांचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कशा पद्धतीने त्यांच्यावरती अन्याय व्हायचा किंवा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा कसा होता. त्यामुळे हे प्रकरण थोडंसं क्लिष्ट होत होतं. शेवटी कंटाळून चंद्राक्काने असा निर्णय घेतला की ज्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे, संसार थाटलेला होता, मुलं बाळं झालेली होती आणि वयाने 75 वर्ष असं ज्याचं वय होतं, अशा वृद्ध माणसाशी आपण शांताचा विवाह लावून देऊ असं त्यांनी ठरवलं. ही बातमी शांता यांना कळली आणि आपली एक मैत्रीण अंबू म्हणून होती तर तिच्या यजमानांच्या सहाय्याने त्यांनी मग घर सोडलं. त्या घरातून पळून गेल्या आणि कर्नाटकामधलंच गदक म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये त्या आल्या. आता तिथे त्यावेळेस नाटक कंपन्यांचा काळ तो होता तर तिथे गुब्बी म्हणून एक नाटक होतं. त्या नाटकात यांना काम करायला संधी मिळाली. फार मोठं काम असं नव्हतं, पण जसं मी म्हटलं नाटक कंपन्या असल्यामुळे काय होतं, सध्या आपण ज्याला एम्प्लॉयर रिलेशनशिप म्हणतो तशा पद्धतीचं ते काम असायचं. म्हणजे कलाकारांमध्ये असं काही ॲटिट्यूड आहे किंवा असं फार काही नसायचं, कारण कलाकार हे नोकरी करायचे. म्हणजे आता आपल्याला या पिढीला खरंच ऐकायला खूप गंमत वाटते की कलाकार नोकरी करत असल्यामुळे कलाकारांना रितसर पगार मिळत होता. खाणंपिणं हे कंपनीचे जे सर्वेसर्व असतात त्यांच्याकडे ते होतं. त्यामुळे शांताबाईंना हे थोडंसं बरं वाटलं की आपली खाण्यापिण्याची सोय होते, महिन्याला थोडासा कविना पण पगार मिळतो आहे आणि परत अभिनयाचा जो आपला एक कला आहे, अभिनयाचं जे आपलं अंग आहे ते पण आपल्याला खूप छानपैकी हे करायला मिळते, लोकांसमोर आणायला संधी मिळते. हे करत असतानाच त्या नाटक कंपन्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी दौरे असायचे. कधी कर्नाटकामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी ही नाटकं जायची. हे नाटक कंपनी एकदा बेळगाव दौऱ्यावरती होती आणि बेळगाव मुक्कामी असताना शांताबाईंना ज्या खोलीमध्ये त्यांची व्यवस्था केली होती राहण्यासाठी, त्यांच्या अगदी शेजारच्या खोलीमध्ये शांता बेहरे नावाची एक मुलगी होती. ती केशवराव भोसल्यांचे जावई म्हणजे वासुदेवराव शिंदे हे उत्तम पेटी वादक होते. त्यांच्याकडे ती पेटीचं म्हणजे हार्मोनियमचं तालीम घेत होती. आता अब्दुल करीम खान साहेबांसारखं शिक्षण झालेलं होतं आणि जाणता कान होता. गाता गळा फार जरी नसला तरी पण जाणता कान होता आणि संगीताचे संस्कार खूप चांगल्या पद्धतीने पडलेले होते. त्यामुळे मग त्यांच्या ओळखीनं कोल्हापूर सिनेटोनचे बाबूराव पेंढारकर यांच्याकडे त्यांची शिफारस केली गेली. बाबूराव पेंढारकर हे उत्तम व्यक्तिमत्व होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. कोल्हापूर सिनेटोनचे सर्वेसर्वा असलेले बाबूराव पेंढारकर यांनी शांताबाईंना आपल्या कंपनीमध्ये सामावून घेतलं आणि खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीमधलं जी कारकीर्द आहे ती शांताबाईंची सुरू झाली. कोल्हापूरमधलेच उत्तम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ज्यांना बाबा असं म्हणतात सगळेजणं आदराने, असं अत्यंत गुरुतुल्य आणि अत्यंत आदरानं नाव घेता येईल असं व्यक्तिमत्व म्हणजे भालजी पेंढारकर. भालजी पेंढारकरांची कडक शिस्त आणि उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि केवळ अभिनयच नाही तर बाकी सगळ्याच तंत्रांचा जो काही त्यांचा अभ्यास आहे किंवा कलाकारांकडून नेमकेपणाने जे आपल्याला हवं आहे ते करून घेण्याची हातोटी आहे, याच्यामुळे तिथेसुद्धा यांना शांताबाईंना खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. अंदाजे 1937 साली कोल्हापूरमध्येच प्रभात फिल्म कंपनी होती वी शांताराम बापूंची. तर शांताराम बापूंचं प्रभातमध्ये त्यांना ही नायिका म्हणून सापडली शांताबाई आणि त्यांनी तिथे कार्यकिर्दीला सुरुवात केली. आता रसिको असं झालं की प्रभात फिल्म कंपनी जॉईन केल्यानंतरचा शांताबाईंचा काळ हा खऱ्या अर्थाने ऊर्जित काळ आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण या काळामध्ये शांताबाईंना ऐश्वर काय असतं, वैभव काय असतं, प्रसिद्धी काय असते, पैसा काय असतो, संपत्ती काय असतं, जे त्यांनी यापूर्वी कधीही अनुभवलेलं नव्हतं, बघितलेलं नव्हतं, ते सगळं बघण्याची संधी मिळाली. कारण प्रभातचाच माणूस आणि आदमी असं मराठी आणि हिंदी असे दोन सिनेमे शांताबाई हुबळीकरांना करायला मिळाले. आणि त्या काळात असं होतं की बहुतेक प्लेबॅक सिंगिंग वगैरे हा प्रकार फार दुर्मिळ असायचा किंवा कदाचित नसायचा पण, त्यामुळे बहुतेक जे आर्टिस्ट असायचे ते स्वतः गायचे. यांच्याकडे शांताबाईंकडे एक प्लस पॉईंट असा होता की त्यांना गळ्यात गाणं होतं. हा एक खूप मोठा ॲडव्हान्टेज झाला, म्हणजे ज्याला आयसिंग ऑन केक असं म्हणतो आपण तसं शांताबाईंच्या बाबतीमध्ये झालं. आणि माणूस आणि आदमी हे दोन्ही चित्रपट यांनी अलौकिक अशा पद्धतीचं यश मिळवलं, भरपूर यश मिळवलं, भरपूर पैसा मिळवला, भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि शांताबाई एका वेगळ्या उंचीवरती गेल्या. काही कारणाने पुढे शांताराम बापूंशी त्यांचे मतभेद झाले
आणि त्यामुळे प्रभात कंपनी त्यांना सोडावी लागली. पण प्रभात कंपनी सोडल्यानंतर असं झालं होतं की पुण्याच्या डेक्कन एम्पोरियमचे बापूसाहेब गीते म्हणून होते, व्यावसायिक होते किंवा उद्योगपती होते, त्यांच्याशी शांताबाईंची ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मैत्रीत, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि बापूसाहेब गीते यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. आता इथे थोडंसं आणखीन निगेटिव्हिटीला सुरुवात झाली. बापूसाहेब गीतेंचं त्यांच्या व्यवसायात लक्ष नव्हतं, धंद्यामध्ये तेवढं लक्ष नव्हतं आणि समोर त्यांच्याकडनं संसार सुख जे आहे किंवा एक कुटुंब सुख ज्याला म्हणतो, एक संसार सुख जे स्त्रीला अपेक्षित असतं ते फार कमी मिळालं किंवा जवळपास मिळालं नाही. आणि या कारणामुळे पुढे त्यांच्यामध्ये कौटुंबिक कलह हे थोडेसे होत गेले. त्यांचं 4 महिन्यांचं मुलगा होता, 4 महिन्यांचं बाळ होतं, ते बाळ त्यांनी गमावलं, त्या बाळाचा जीव गेला काही कारणामुळे आणि नंतर प्रदीप म्हणून त्यांना एक मुलगा झाला जवळपास 3 वर्षानंतर. प्रदीपच्या असण्यानं म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये खरं आनंद तर झालाच झाला, त्यांना खूप बरंही वाटलं. सोबत काही चित्रपटांमधून कामं करून त्या आपला संसार सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. पुण्याला त्यांनी खूप छान मोठा बंगलाही बांधला होता, त्या बंगल्याचं नावसुद्धा त्यांनी प्रदीप असं दिलं. सुखी संसाराची स्वप्न बघत होत्या त्या की आपल्याकडे पैसा असावा, त्यानंतर ऐश्वर असावं, मान मरातब हे सगळ्याच लोकांना हवं असतं, ते त्यांनाही हवं होतं. पण दुर्दैवाने असं झालं की बापूसाहेब गीतेंचं कर्जबाजारी पण हे वाढत होतं, त्यांचं धंद्यामध्ये लक्ष नव्हतं, व्यवसायामध्ये लक्ष नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की कर्जबाजारी पण वाढत गेलं, हलाखीचे दिवस यायला लागले आणि आर्थिक तंगी खूप जाणवायला लागली. आणि या आर्थिक तंगीमधून त्यांना तो वाजलेला फार मोठा जो बंगला आहे तो बंगला विकावा लागला. रसिको, आता हा बंगला विकल्यानंतर ज्यावेळेस आर्थिक दारिद्र्य किंवा एक हलाखीची परिस्थिती तुमच्यामध्ये येते त्यावेळेला मग भाड्याच्या घरात राहणं होतं किंवा मग हालअपेष्टा सुरू होतात आणि तसंच काहीसा काळ शांताबाईंचा सुरू झाला. तशाही परिस्थितीमध्ये त्यांनी थोड्याफार प्रमाणामध्ये सिनेमे केले पण नंतर नंतर ती कामं मिळणं त्यांना बंद झालं. कामं बंद झाल्यानंतर मग शांताबाईंनी शिकवण्या घ्यायला सुरुवात केली, छोटी मोठी काही कामं मिळवण्याचा प्रयत्न केला, धडपड केली पण त्याला खूप मर्यादा होत्या. प्रदीपचं शिक्षण त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, प्रदीपचा संसार त्यांनी थाटण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या मला वाटतं कुंडलीतच एक संसार सुख किंवा कुटुंबसुख हे लिहिलेलं नव्हतं. दुर्दैवाने असं झालं की त्यांना अपेक्षित असलेलं पुत्रप्रेम किंवा त्याचा संसार बघितल्यानंतर पुढे जी एक लोक विचार करतात की आपल्याला नातवंडांचं सुख मिळेल किंवा आता इथून पुढे सगळं चित्र खूप छान होईल, आपल्या हालअपेष्टांचं चीज होईल, पण तसं काही झालं नाही. एक काळ असा होता की ज्या शांताबाईंनी कानामध्ये हिऱ्याच्या कुड्या घातल्या होत्या, मर्सिडीज बेन्झसारखी गाडी घेतली होती, अफाट पैसा कमावला होता, खूप छान घर बांधलं होतं, त्या शांताबाईंकडे आता आश्रमात राहायची वेळ आली. वसईच्या एका आश्रमामध्ये त्या राहायला लागल्या, बरीच वर्ष त्यांचा तिथे मुक्काम होता आणि त्यानंतर मग त्यांनी चित्रपट संन्यास साहजिकच घेतलेलाच होता, त्यांना कामही मिळत नव्हती आणि जवळपास अज्ञातवासात गेल्यासारख्या त्या झाल्या. माध्यमांना कुणालाच माहीत नव्हतं की फक्त एक इतिहासामध्ये एक गोष्ट राहिली होती की विशांतरामांची अजरामर कलाकृती होती, आदमी किंवा माणूस अशामध्ये शांता हुबळेकरांनी काम केलं होतं आणि कशाला उद्याची बात हे अनेक भाषांमधलं गाणं ते आजही तितकंच लोकप्रिय आहे, ते त्यांनीच गायलेलं होतं, शांताबाईंनीच गायलेलं होतं. कशाला उद्याची बात हे आपल्या नवीन पिढीलासुद्धा मला वाटतं माहिती आहे, त्याच नावाचं त्यांचं आत्मचरित्रही प्रसिद्ध झालेलं आहे. नंतर 80च्या दशकामध्येच असं झालं, मला वाटतं 88-89च्या काळामध्ये माधवराव गडकरी यांनी एक खूप चांगलं काम केलं, त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा केला की अरे इतक्या जुन्या काळातली एक उत्तम अभिनेत्री आहे पण आज ती कुठे आयुष्य कंटे आहे, कुठल्या दिशेत आहे, कुठल्या अवस्थेमध्ये आहे आपल्याला खरंच माहिती नाही. तर त्यामुळे त्यांनी एक चांगला एक लेख तयार केला होता आणि एका वर्तमानपत्रामध्ये तो प्रसिद्धीला दिला. तो लेख आल्यानंतर मात्र थोड्याशा अंधारात गेलेल्या किंवा थोड्या पडद्याआड गेलेल्या शांताबाई पुन्हा एकदा नव्यान रूपाने लोकांसमोर आल्या आणि लोकांना वाटलं की अरे ही ती गाजलेली चतुरस्त्र अभिनेत्री आहे जिने गाणं गायलेलं आहे, कशाला उद्याचे बाद गाणं गायलेलं आहे, इतकं सुंदर काम केलेलं आहे, चांगला अभिनय केलेला आहे, कुठे असते ती अभिनेत्री, काय करते आता, तिच्याबद्दलची उत्सुकता लोकांची वाढायला लागली आणि मग नंतर कळलं की त्या आश्रमामध्ये राहतात. जागतिक मराठी संघटनेनं, जागतिक मराठी परिषदेनं त्यांचा सत्कार केला, त्यांना मग नंतर मानसन्मान मिळाले, त्यांचे जुने काही स्नेही, जुने काही कलाकार, जुने काही तंत्रज्ञ यांची पुन्हा नव्याने त्यांची भेट झाली आणि 17 जुलै 1992 रोजी
शांताबाई उबळेकरांनी आपल्याला शेवटचा निरोप दिला. मंडळी, ज्यावेळेस ही बातमी कळली त्यावेळेस खूप वाईट वाटलं होतं, पण 90-91 काळामध्ये ज्यावेळेस मी थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करत होतो, शाळा कॉलेजच्या उंबरठ्यावरती मी होतो, त्यावेळेला शांताबाईंवरती एक लेख लिहिण्याचा मी प्रयत्न केला होता आणि माझी खूप इच्छा होती की शांताबाईंना तो लेख मी स्वतः लिहून देईन आणि त्यांना दाखवीन की बघा मी तुमच्यावरती लेख लिहिलेला आहे, कारण मी तुमचा खूप चाहता आहे आणि तुमचा तो कशाला उद्याची बात हे जे गाणं आहे किंवा तो जो सिनेमा आहे तो सिनेमा एक क्लासिक सिनेमे असं म्हणता येईल त्याला, ते सिनेमे आम्ही आवर्जून बघतो आणि त्याला मनापासून दाद देतो. पण ती वेळ आली नाही, कारण 17 जुलै 1992 रोजी यांचं निधन झालं. पण जसं आपण नेहमी म्हणतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण हे सांगतो की कुठलाही कलाकार पडद्या पुढचा असू देत किंवा पडद्या मागचा असू देत, तो आपल्या कलाकृतीमधून किंवा साहित्यकृतीमधून किंवा त्याच्या कलागुणामधून अजरामर राहतो. आज इतक्या वर्षानंतर, म्हणजे जवळपास 28 वर्षानंतरसुद्धा शांताबाई अजूनही आपल्या स्मरणात आहेत. माझी अशीच खात्री आहे की आपल्यासारख्या सगळ्याच लोकांच्या स्मरणामध्ये ते कायम राहतील. येणाऱ्या पुढच्या पिढीला व्ही आय पी टॉकीजचा हाच एक मुख्य उद्देश आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीलासुद्धा प्रकाश झोतात असलेली किंवा प्रकाश झोतात नसलेली शेकडो वर्षांपूर्वीची जी माणसं आहेत की ज्यांनी आपल्या कलागुणांनी किंवा आपल्या बुद्धीने आपल्या कलाने मनोरंजन क्षेत्र एक समृद्ध केलेलं आहे, आपल्याला आनंद दिलेला आहे. पडद्या पुढे जे लोक असतात ते तर चर्चेत असतातच, पण पडद्या मागचे जे लोक असतात त्यांनाही काम, त्यांनाही आपलं अभिनंदन करावं किंवा त्यांनाही मानवंदना द्यावी, त्यांच्याही कामाचं कौतुक व्हावं, हाच व्ही आय पी टॉकीजचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे. आणि मला आज ते या चॅनलच्या माध्यमातून मी भाग्य समजतो की हे काम ज्या लोकांना, ज्या व्यक्तींना आम्ही मनापासून मानतो किंवा मनात आमच्या अंतःकरणामध्ये ज्यांचं स्थान आहे अशा लोकांना एक मानवंदना किंवा एक आदरांजली, भावांजली, सुमनांजली देण्याचं काम हे व्ही आय पी टॉकीजच्या माध्यमातून चाललेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कलाकारासह भेटूया. तोपर्यंत सर्व रसिकांना मनापासून नमस्कार.